बऱ्याच वेळा 12 वर्ष विद्यार्थ्यांची जिद्द असते की पुढच्या वर्षी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, फार्मसी करायचं आहे, किंवा एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲग्री करायचं आहे, किंवा BSc जाऊन रिसर्च करायचं आहे. मित्रांनो, या सगळ्यासाठी मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क असणं गरजेचं आहे. आणि चांगले मार्क मिळवायचे असतील तर पेपर सेकंड जो आहे, सेक्शन पार्ट जो आहे, तशावरती तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल. कारण डेरिवेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरेन्शियल इक्वेशन, हे सगळे एकमेकावरती अवलंबून असलेले टॉपिक आहेत. जुन्या सिलेबसमध्ये डेरिवेटिव्ह टॉपिकला 80 पैकी 9 मार्क म्हणजे 10% जास्त मार्क हे डेरिवेटिव्ह टॉपिकला होते. आणि डेरिवेटिव्ह ज्याचा परफेक्ट असतो त्यालाच ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह जमतं, कारण त्याच्यावरती इंटिग्रेशन त्याला सोपा जातो. त्यामुळं जर तुमचं एम असेल तर नक्की डेरिवेटिव्ह टॉपिक परफेक्ट करा, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघा. We'll go for the example. Find dy by dx if x is equal to in bracket t plus 1 upon t raised to a and y is equal to a raised to t plus 1 upon t with some condition a is greater than 0, is not equal to 1 and t is not equal to 0. आता हे एक्झाम्पल असं बघितल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होतं आहे. पहिल्यांदा या पार्ट्सबद्दल डिस्कस करू, मग परत त्याच्याकडे येऊ. हे एक्झाम्पल तितकं अवघड नाही आहे जितकं बघितल्यानंतर वाटतं. तर ए ग्रेटर दॅन 0, ए नॉट इक्वल टू 0 या दोन्ही कंडिशन्स तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये फंक्शन टॉपिकमध्ये बघितल्यात. कुठं ते सांगतो, फंक्शन टॉपिकमध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन जेव्हा डिफाईन केला होता तेव्हा या दोन्ही कंडिशन्स आल्या होत्या. ए निगेटिव्ह असेल तर त्याचा इमेज मिळेलच याची खात्री नसते, त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू एची बेसची अलाउड नाही इथं. आणि दुसरा, ए इज इक्वल टू 1 असेल तर 1 raised to anything is 1, त्यामुळे तोही अलाउड नाही आहे. म्हणजे हे दोन्ही कंडिशन्स ह्या 11th मधल्या एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत. राहिली कंडिशन टी इज नॉट इक्वल टू 0, 1 upon t आहे, 1 upon t आहे. टी इक्वल टू 0 झालं तर डिफाईन होणार नाही फंक्शन, एक्स आणि वाय डिफाईन होणार नाहीत. So these are the three conditions there. Okay, now we'll come back to the functions. So I will write the given function once again. Consider adi y lito, y is equal to a raised to t plus 1 upon t and x is equal to t plus 1 upon t raised to a. I will call this as first and this is second. नो डाऊट, आता हे क्लिअर आहे. ए कॉन्स्टंट आहे, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल्स आहेत, टी थर्ड व्हेरिएबल आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे. सध्या एवढंच लिहून ठेवा. विच आर दी पॅरामेट्रिक इक्वेशन्स, इन टी. आणि पॅरामेट्रिक इक्वेशन्स असतील तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. देन वी हॅव formula for derivative of parametric function. What is that formula? dy by dx is equal to dy by, the parameter is t, so dy by dt, it is divided by dx by dt. I will call this as 3. तर आधीच्या दोन्ही एक्झाम्पल्स स्टुडिओमधल्या बघितल्या तर dy by dt सेपरेट कॅल्क्युलेट करता येतो, dx by dt सेपरेट कॅल्क्युलेट करता येतो. आणि काही लोकांचं मत असेल की हे एक्झाम्पल हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे सेपरेट कॅल्क्युलेट केलं तर सोपं जाईल, नो डाऊट. पण पर्टिक्युलरली या एक्झाम्पलच्या बाबतीत सेपरेट कॅल्क्युलेशन नाही करायचं का ते समजावून घेऊ. Using 1 and 2 in 3 we get, so equation 3 has LHS dy by dx is equal to, numerator is d by dt of y, and y is mudam ha क्लोज ब्रॅकेटमध्ये लिहितो ए रेस टू इन ब्रॅकेट टी प्लस 1 upon t, इट इज डिव्हायडेड बाय
d by dt of the denominator is x and x is t plus 1 upon t raised to a. ओके अजूनही काही लोकांच्या मनातील की एवढं कॉम्प्लिकेटेड होतं सेपरेट करायला हवं होतं, सध्या फक्त न्युमरेटरचा विचार करू. गो फॉर दिस डेरिवेटिव्ह ऑफ कुठला फॉर्म आहे ए रेस टू एक्स आणि एक्सच्या ऐवजी वेगळं काहीतरी किंवा ए रेस टू टी यायला पाहिजे होतं पण टीच्या ऐवजी वेगळं काहीतरी आहे, म्हणजे हा कुठं गेला कंपोझिटकडं, चेन रूल. सो विल गो फॉर डेरिवेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. आय विल राईट दॅट फॉर्म्युला हियर. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इज इट इज ए रेस टू एक्स इन टू लॉग ऑफ ए. आता इथं एक्सच्या ऐवजी वेगळं काही आलं, समजा मी एक्सच्या ऐवजी यू घेतलं तर काय ए रेस टू यू लॉग ऑफ यू इन टू डी यू बाय डी एक्स बाय चेन रूल, आणि या ब्रॅकेटला मी नाव देतो सध्या यू. सो सी वॉट वी आर गेटिंग ई रेस टू यू, यू मीन्स दिस ब्रॅकेट टी प्लस वन अपॉन टी ओके इन टू log of a okay into d by dt of u, u is t plus 1 upon t, this is the numerator. Ha samajla ka baka. Now we'll go for the derivative of the denominator kutla form madhe. D by dx of x raised to n form madhe is n into x raised to n minus 1. Pun एक्सच्या ऐवजी जर वेगळं काही आलं यू आला कंपोझिटच्या मेथडनी तर येईल यू रेस टू एन, तर काय होईल एन इंटू यू रेस टू एन मायनस वन इंटू डी यू बाय डी एक्स. ओके सो सी वॉट वी गेट हियर. एनच्या ऐवजी आहे ए, इट इज ए इंटू ओके दिस इज यू रेस टू एन मायनस वनच्या ऐवजी येईल ए मायनस वन इंटू डी बाय डी टी ऑफ u and u is t plus 1 upon t, t plus 1 upon t. दोघांचा स्वतंत्र विचार केला न्युमरेटरचा डिनॉमिनेटरचा. आता डिनॉमिनेटर सेपरेट आणि न्युमरेटर सेपरेट बघा, त्यातली लास्ट टर्म काय आहे, इट इज कॉमन अँड वी कॅन कॅन्सल इट. जर हे तुम्ही सेपरेट डिफरन्शिएट केला असतात तर परत याच्या डेरिव्हेटिव्ह घेत बसला असतात आणि ते स्टेप्स अजून वाढले असते. का केलं लक्षात आलं एकत्र, नाऊ वी कॅन कॅन्सल दिस डायरेक्टली. वाव पुढच्या स्टेप्सच वाचल्या डेरिव्हेटिव्हच्या, की ज्याची भीती वाटत होती एवढं मोठं याचा डेरिव्हेटिव्ह काय काय येणार, नॉट नेसेसरी. तर जे शिल्लक राहिले ते बघा. सो दिस इज ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी, आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये एक ए आहे, ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी मायनस वन, याला न्युमरेटरमध्ये घेतला इन टू लॉग ऑफ ए इज डिव्हायडेड बाय this is t plus 1 upon t raised to a minus 1 and this is dy by dx. Method samajli, jana composite vyavasthit samajle, jana akara vishay formula vyavasthit lakshat ahet, exponential sa derivative kay, x raised to n म्हणजे अल्जेब्रिकचा डेरिव्हेटिव्ह काय, आणि कंपोझिटचे मेथड, तीनच गोष्टी याच्यामध्ये वापरलेत आणि फक्त पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला. एवढं समजलं तर कुठलंही एक्झाम्पल जे वाटायचं अवघड वाटतं ते सहज सोडवू शकता. सो दॅट्स इट फॉर दिस एक्झाम. लेट्स गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. डीवाय फाइंड डीवाय बाय डी एक्स इफ एक्स इज इक्वल टू cos inverse 2t upon 1 plus t square and y is equal to sec inverse root of 1 plus t square. So we'll rewrite the given function again. Consider, I will write y first because we want dy by dt in the numerator. It is sec inverse root of 1 plus t square. I'll call this as first. And then x, x is equal to cos inverse 2t upon 1 plus t square. See, in the last example, we have used composite. Why? Because a chain rule. Cancel. See, in the last example, we have used chain rule. Why chain rule? Because there was composite function. Here, it is inverse trigonometric. So, we have to use the formula or method for inverse trigonometric function. And here,
outside we have inverse trigonometric functions and inside either first or third type. Because second type la at for function lagto to nahi hai. आणि हे फॉर्म जर बघितले 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर और 1 प्लस टी स्क्वेअर टी इज इक्वल टू टॅन थीटा घेतले तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म मध्ये सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ थर्ड टाइप ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक सो विल पुट हियर बिफोर दॅट विल राईट विच आर पॅरामेट्रिक फंक्शन्स इन parameter t put or substitute t is equal to tan theta then we'll get y is equal to sec inverse of root of 1 plus t square means tan square theta which is equal to sec inverse root of 1 plus tan square by identity it is sec square theta it is sec inverse of now root and square gets cancelled it is sec theta and sec inverse and sec they are inverse operations they cancel each other and that is we are getting y is equal to theta only I will call this as 4 because we have to call this as 3 kan kadachi 3 substitute karayla lagu shakto pud also x is equal to this is cos inverse Now this is 2t, t is tan theta is divided by 1 plus tan square theta is equal to. Now this is cos inverse. And ha jar baghitla tar ha formula ahe sine of 2 theta. Bahar cos inverse hai, aat sine hai. Inverse trigonometric functions madhe sangitlo tar kay karayche. Jyana aathvat nasel te video puna bagha. Cos inverse. This is cos of by allied angle formula pi by 2 minus 2 theta. And now cos inverse cos gets cancelled, and we are getting x is equal to pi by 2 minus 2 theta. Call this as 5. And just I will rewrite equations 4 and 5. Thus, equations 1 and 2 reduces to so see what form they are now y is equal to theta I have called this as 4 and x is equal to pi by 2 minus 2 theta this is from equation number 5 now see the interesting thing here y and x are parametric functions of t and here y and x are reducing to the parametric functions in theta and theta and t madle he relation hai thodkyat kay kela apan variable change kela jo parametric t hota to parameter ata navin anla theta he parametric form madhe anlet inverse trigonometric sarka ithe resubstitution karaychi garaj nahi not necessary to resubstitute theta is equal to tan inverse t kelat tari chalel far motha nuksan nahi pan steps vina karun vadtat na karta tumhi he karu shakta So see what we can write here. Which are parametric functions in parameter theta? We have parametric functions as filter formulate formula for. Derivative of parametric functions what are the formula what is the formula it is dy by dx is equal to dy by dt is divided by dx by dt when we consider t as the parameter but here see we have changed the parameter t to theta by this substitution so we have to change the formula to dy by d theta divided by dx by d theta काय केलं लक्षात आलं फक्त पॅरामीटर बदलला किंवा फॉर्म्युला मध्ये तेवढा चेंज होईल and now
use equations 4 and 5 here. So we get d by d theta of, what is y? Y is theta. This is the numerator, denominator. D by d theta of x. X is pi by 2 minus 2 theta. Okay. And what is derivative of theta with respect to theta? It is 1. It is divided by. Now here, derivative of difference. Akravitla formula. Go for the derivative of first term. Pi by 2 is constant. Its derivative is 0 minus 2. Can be taken outside the derivative. And derivative of theta with respect to theta is 1. Just akravitla formula operate. And thus we are getting the answer. Dy by dx is equal to this minus sign half. And this is the answer. इथं उत्तरामध्ये कुठेही थीटाची टर्म नाही. थीटाची टर्म जर शिल्लक राहिली असती तर थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स टी लिहून उत्तर कंप्लीट करता आलं असतं. जेव्हा राहील टी किंवा थीटा त्यावेळी रिसबस्टिट्यूट करा असं कुठलं एक्झाम्पल असेल तर. अदरवाईज दिस इज द फायनल अँसर. गॉट इट.